गेल्या 30 दिवसांमध्ये सोलापुरातल्या पालकमंत्र्यांविरोधात झालेली आंदोलनं चर्चेत आहेत. काल कंत्राट भरते विरोधात सोलापूरचे नवे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांवर शाईफेक झाली. पाहूयात त्याबाबतचा एक रिपोर्ट. पिंपरीनंतर सोलापुरात मंत्री चंद्रकांत पाटलांवर शाईफेक झाली. सरकारनं वेगवेगळ्या सरकारी खात्यांमध्ये सुरू केलेली कंत्राटी भरती बंद करा यासाठी भीम आर्मी संघटनेच्या एका कार्यकर्त्यानं ही शाईफेक केली आहे. विशेष म्हणजे सोलापूरचे पालकमंत्री झाल्यानंतर चंद्रकांत पाटलांचा हा पहिलाच सोलापूर दौरा होता. याआधी राधाकृष्ण विखे पाटील सोलापूरचे पालकमंत्री होते. काही दिवसांपूर्वी सोलापुरात विखे पाटलांवर धनगर आरक्षणाबाबत भंडारा टाकला होता. त्यानंतर आता सोलापूरचे नव्याने पालकमंत्री झालेले चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाली. सरकारी नोकऱ्यांवर कंत्राटी भरतीला विरोधकांसोबत तरुणांचाही रोष दिसतोय. मात्र दुसरीकडे सरकारकडून कंत्राटी भरतीचा धडाका सुरू आहे. दैनिक लोकसत्ताच्या बातमीनुसार गेल्या 10 दिवसात राज्यात 11,000 जागांबाबत कंत्राटी भरतीचा निर्णय सरकारनं घेतला. विशेष म्हणजे नोव्हेंबर पर्यंत 1,00,000 पदं कंत्राटी पद्धतीनं भरण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. आधी इतर मागास बहुजन कल्याण विभागातल्या 821 जागांवर कंत्राटी भरतीचा निर्णय झाला. नंतर वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये 5,056 पदं कंत्राटी भरतीचा निर्णय घेण्यात आला होता. पीडब्ल्यूडी विभागाची 2,326 पदं ही बाह्य यंत्रणेद्वारे नियुक्त होणार आहे. आणि 4 दिवसांपूर्वी राज्य सुरक्षा विभागातून मुंबई पोलीस दलात 3,000 पदं कंत्राटी भरतीनं होणार आहे. सरकारच्या निर्णयांना विरोधाचा अधिकार असला तरी शाईफेकीच्या प्रकाराचा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही चुकीचं म्हटलंय. लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन करणं हा लोकांना अधिकार आहे, परंतु ते आंदोलन कुठल्या प्रकारचं असावं, कशा पद्धतीचं असावं हे सुद्धा आंदोलनकर्त्यांनी ठरवलं पाहिजे. मुळात चंद्रकांतदादा पहिल्यांदा पालकमंत्री इकडचे झाले आणि इकडचा चार्ज घेण्यासाठी आले होते. ज्या कुणाला आंदोलकांना त्यांच्याशी चर्चा करा ना, तुम्हाला कुठले मुद्दे सरकारचे मान्य नाहीत, कुठल्या मुद्द्यावरती अडचण आहे. तुम्हाला जर मंत्री महोदयांनी वेळ नाही दिला, तुमच्याशी चर्चा नाही केली, तर मग तुम्ही उग्र स्वरूपात आंदोलन करू शकता. मला वाटतं चंद्रकांतदादा हे राज्यातले एक महत्त्वाचे नेते आहेत. अशा प्रकारचं आततायीपणानं कोणावर शाईफेक करणं किंवा असं वागणं हे कुठल्याही नेत्याच्या बाबतीत योग्य नाही आहे. बघत आश्चर्य वाटतं, संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन कामही करायचं आणि संविधानाच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल झाला की मग आक्रमक व्हायचं हे योग्य नाही. आणि याच पद्धतीने तुमच्यावर जर कोणी शाई फेकली तर तेव्हा मग तुम्ही हाच नियम गावणार आहात का? म्हणून मला वाटतं की जे काही आहे ते कायद्याचं राज्य आहे, कायद्याने होईल. दुसरीकडे 1 महिन्याच्या अंतरानं सलग दुसऱ्या पालकमंत्र्यांवर शाईफेक झाल्यानं पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्न उभे राहत आहे. कारण विखे पाटलांवर भंडारा टाकणाऱ्या आणि चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्या आंदोलकांनीच काही वर्षांपूर्वी 2 मंत्र्यांवर अशाच प्रकारे शाईफेक केली होती. त्यामुळे आंदोलकांची पार्श्वभूमी माहीत असूनही पोलीस बंदोबस्त कुचकामी कसा ठरला असा प्रश्न विचारला जातोय. एकाच महिन्याच्या अंतरानं सोलापूरच्या 2 पालकमंत्र्यांविरोधात अशा प्रकारे आंदोलन होण्याची ही पहिलीच घटना आहे. सोलापूरच्या नावे दुसरा एक रेकॉर्ड म्हणजे 2019च्या निवडणुकीनंतरच्या 4 वर्षात सोलापूरनं 5 पालकमंत्री पाहिले. महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षात पहिल्यांदा खेडचे दिलीप वळसे पाटील, नंतर मुंब्र्याचे जितेंद्र आव्हाड, त्यानंतर इंदापूरचे दत्तात्रय भरणे सोलापूरचे पालकमंत्री झाले. आणि शिंदे फडणवीस सरकारच्या 1.5 वर्षात आधी नगरचे राधाकृष्ण विखे पाटील आणि आता कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटलांकडे सोलापूरचं पालकत्व आलं. बदललेल्या समीकरणानंतर सोलापूर जिल्ह्यातले 11 पैकी 10 आमदार सत्तेत आहेत. कधी काळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अनेक पदं सोलापूर जिल्ह्यात होती. मात्र आता गेल्या 4 वर्षात सोलापूरला 5 पालकमंत्री झाले, मात्र त्यात एकाही स्थानिक नेत्याची वर्णी लागलेली नाहीये. सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर.
हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।